उरण रेल्वे स्थानकासमोर असलेल्या प्रवेशद्वाराच्या रस्त्यावर एका कारचालकानं स्कूटीला धडक दिल्यानं भीषण अपघात झाला. या अपघातात एका दाम्पत्याचा मृत्यू झाला असून त्यांची 5 वर्षांची मुलगी गंभीर जखमी आहे. अपघातानंतर कारचालक एका पोलिसाला मारहाण करून पळून गेला आहे. उरण रेल्वे स्थानकावरून पवित्र बराल हे पत्नी रश्मिता बराल आणि 5 वर्षीय मुलगी परी यांना घेऊन रात्रीच्या सुमारास दुचाकीवरून प्रवास करत होते. यावेळी MH 46 BV 5000 हा VIP क्रमांक असलेल्या कारचालकानं त्यांना जोरदार धडक दिली. जखमी पवित्र बराल यांचं येथे शासकीय इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात तर रश्मिता बराल यांचं वाशी येथील हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. गंभीर जखमी असलेल्या 5 वर्षीय परीवर सध्या उपचार सुरू आहेत. अपघात केल्यानंतरही कारचालक जय चंद्रहास घरत यानं रेल्वे पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण शिवीगाळ करून घटनास्थळावरून पोबारा केला. या प्रकरणी कर्मचारी अतुल राजेंद्र चव्हाण यांनी उरण पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान कारचालकाला अटक करण्यात आली नसल्याची माहिती उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश निकम यांनी दिली. Thank you.